नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सर्वात आधी सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। आणि हा स्पेशल ब्लॉग आहे रक्षाबंधनबद्दल। तर जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत त्यामध्ये जेवढ्या मुली आहेत त्या मला भाऊ म्हणत असतील तर त्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज माझी बहीण रत्नागिरीतून आले तर एक रेसिपी बनवणार आहे आणि ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे। आणि ती शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप नका करू। आणि जे कोणी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला पावसाळ्यातील नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तुम्ही लाईक केल्यानंतर मला मोटिवेशनल होतो मी। तर चला तर मग पाहूया। तर मित्रांनो, माझी बहीण रत्नागिरीतून आले आणि आज रक्षाबंधन आहे। तर आज ती एक स्पेशल रेसिपी बनवणार आहे। काय बनवतेस? गुलाबजामुन। हे स्पेशल आहे आजच्या दिवशीला आणि बघूया आता ती कशी बनवते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, खूप मजा येणार आहे व्हिडिओ बघायला। सगळ्यांना आज रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून। तर माझी बहीणचं नाव आहे मेघा, मेघा मयेकर, आता तिकडचं आडनाव आहे। आणि गुलाबजामुन बनवते। तू काय तिकडून स्पेशल काय घेऊन आलीस रत्नागिरीतून? मी तिकडून नारळी वड्या बनवून आणते। नारळी वड्या आणि खवा बर्फी। खवा बर्फी ते रत्नागिरी स्पेशल आहे, नारळी वड्या आणि खवा बर्फी ते घेऊन आले। तर याच्यामध्ये काय काय टाकले? हे पॅकेट आणले बाजारातून रेडीमेड गुलाबजामचं। ते आता हे मी मळते पीठ, पीठ मळून झालं की त्याचे गोळे करायचे दुधामध्ये, ते मळायचं पीठ आणि त्यानंतर ते गोळे करून झाल्यानंतर तेलामध्ये तळायचे। ओके। तर तू पहिल्यांदाच बनवतेस की याच्या आधी कधी बनवले? नाही, बऱ्याच वेळा बनवलेत, घरी काय कार्यक्रम असले की असतात आमच्याकडे गुलाबजाम। सासरवाडीमध्ये कशी असतेस तू, म्हणजे अशी फ्रीली राहतेस की? हो, एकदम फ्रीली, सगळे नाही घरचे सगळे तसेच फ्रीली आहेत एकदम। इथे जसं होतं तसंच तिकडे आहे। भाऊजी खरं आहे ना? भाऊजी खरं आहे का? झाले वाटतं। हे बघा मित्रांनो, प्ले गुलाबजामुन काय करून रेडी, गोळे करून रेडी आहेत। किती झाले याचे? मी माझ्या बहिणीला बाय बोलतो, लहानपणापासून आम्ही बायच बोलतो। तर बाय, भाऊजींचा स्वभाव कसा आहे? भाऊजींचा स्वभाव खूप छान आहे, एकदम कॉमेडी, मन मिळावू, सगळ्यांशी मस्करी वगैरे सगळं सगळ्यांना समजून, मला पण खूप समजून घेतात, छान आहे एकदम स्वभाव। तर मित्रांनो, आता माझ्याबरोबर येते माझे भाऊजी, खास रत्नागिरीतून आलेत, रवींद्र मयेकर यांचं नाव आहे। आणि काय बोला भाऊजी? सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। तर भाऊजी, साधारण किती वर्ष आली लग्नाला? आमच्या लग्नाला 14 वर्ष झाली। 14 वर्षात
आमचा संसार झालाय तो एकदम झकास, कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा काहीच नाही. आणि आम्ही सर्व आता माझ्या 3 मुली आहेत, खूप एन्जॉय करतो. सर्व आम्ही फॅमिली आमची एकत्रच आहे आतापर्यंत, आजच्या पुढे सुद्धा राहील. आणि आमचा हा मेवणा सुद्धा आम्ही एकदम मित्रासारखेच राहतो, एकदम म्हणजे भावासारखेच आहे. आम्ही मित्र म्हटलं पण भावासारखेच एकदम फ्रीली राहतो, एकदम फ्रेंडली बिंदास्त. तर मित्रांनो, आता गुलाबजामून सोडलेले आहेत, हे बघा. पूर्ण लाल होईपर्यंत ठेवणार आहेस की? लालसर कलर आला की काढायचे? लालसर कलर आला की आज कसं वाटतंय म्हणजे इकडे साखर पे देऊ? छान वाटतंय, खूप बरेच दिवसांनी आले, एकसारखं यायला मिळत नाही. कोरोनाच्या टायमिंगला कोरोनामुळे येणं झालं नव्हतं, आता आले. किती आहे टोटल गुलाबजाम? काउंट नाही केलेत. आज मित्रांनो स्पेशल ब्लॉग आहे रक्षाबंधनचा. तुम्ही पण कमेंट करून कळवा तुमच्या इथे रक्षाबंधनला का कोणतीतरी स्पेशल रेसिपी होती आज. झाली काय? नाही आता हे साखरेचा बखत टाकते. आता मित्रांनो हा बघा साखरेचा बखत आहे. 4 वर्षांनी काय ग? बस हे आमच्या घरी बनवले भाजी आहे बटाट्याची. हे काय चटणी श्रीखंड आहे आणि पुऱ्या स्पेशल आहे.
मित्रांनो, आता माझी बहीण चालली आहे रत्नागिरीला आणि आता व्हिडिओचा एंड होतोय, तर काय बोलशील? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.